नमस्कार आपण सर्वांचे सुपर वैशू कुक हाऊसमध्ये स्वागत आहे आज आपण इथे नागपंचमी स्पेशल अशी थाळी बनवत आहोत तर नागपंचमी स्पेशल थाळी बनवण्यासाठी इथे एक कप डाळ घेतलेली आहे तर ही हरभरा डाळ आपण आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे डाळ धुण्यासाठी इथे एक चाळणी घेतलेली आहे ह्या चाळणीमध्ये आपण ही डाळ घालून घ्यायची आहे आणि ह्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तो तर इथे कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर पाण्याला इथे चांगली उकळी आलेली आहे जी आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती डाळ यामध्ये घालून घेणार आहोत डाळ घालून घेतल्यानंतर ह्याला तर चांगलं हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर इथे झाकण बंद करून आपण याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहोत तर आपली डाळ शिरत आहे तोपर्यंत इथे आपण कानोल्याचं पीठ मळून घेणार आहोत तर इथे एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे पीठ घातल्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे खूप पातळ ह्याचा गोळा बनवायचा नाही जसं आपण पुरीला पीठ मळतो घट्ट तसं पीठ ह्याचं मळून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा गोळा बनवून घेतलेला आहे यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर याला आपण मऊ करून घ्यायचं आहे तर आपला गोळा आता चांगला मऊ करून घेतलेला आहे तर झाकण बंद करून आपण ह्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत पीठ बसत आहे तोपर्यंत इथे आपण आता पुरण बनवून घेणार आहोत तर इथे आपली डाळ चांगली शिजलेली आहे तर इथे एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमधून आपण हे पाणी आता गाळून घ्यायचं आहे आणि शिजून घेतलेली डाळ आहे ते आपण ह्या चाळणीतून बारीक करून घेणार आहोत तर या डाळीमध्ये आपण थोडंही शिल्लक पाणी ठेवायचं नाही पाने तर हे पाणी आपण नंतर आमटीसाठी यूज करणार आहोत इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीतून आपण ही डाळ आता बारीक करून घ्यायची आहे तर चमचेच्या साह्याने आपण ह्याला असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथं आपलं पुरण आता चांगलं बारीक करून घेतल्यानंतर ह्याला आपण चटका देऊन घेणार आहोत तर चटका देण्यासाठी इथे एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण पुरण बारीक करून घेतलेलं आहे ते पुरण यामध्ये घालायचं आहे पुरण घातल्यानंतर इथे एक कप हरभरा डाळ घेतली होती तर एक कप हरभरा डाळीला आपण एक कप साखर यामध्ये घालायचं आहे तर इथे आपण पुरणाला आता चांगलं परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पुरण आता वितळून घेतल्यानंतर ह्याला अजून घट्ट होईपर्यंत आपण ह्याला परतून घेतलेलं आहे तरी ते आपलं आता पुरण बनून झालेलं आहे त्याला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तर आपलं पुरण आता थंड होत आहे तोपर्यंत आपण कटाच्या आमटीचा मसाला भाजून घेणार आहोत तरी ते एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक कांदा कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि हा कांदा आपण चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे आपण कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे तर हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इथं बारीक कट केलेलं खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं यामध्ये घालायचं आहे तिथं तर इथे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजत असताना यामध्ये दोन हिरवी मिरची घालायची आहे सात ते आठ लसण पाकळ्या घालून घेणार आहोत दोन ते तीन आल्याचे तुकडे घालायचे आहे हे पण यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथं आपण हा मसाला भाजून घेतल्यानंतर ह्याला काढून घेणार आहोत आणि ह्याला आपण दोन ते तीन मिनटं चांगलं थंड करून घ्यायचं आहे हा मसाला थंड झाल्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे त्यावरती थोडीशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर झाकण बंद करून आपण बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तरी ते पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर कडीपत्तीची पानं घालणार आहोत कडीपत्तीची पानं घातल्यानंतर जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर एक टीस्पून लाल मिरची पावडर घालायचं आहे अर्धा टीस्पून हळद घालायची आहे एक टीस्पून यामध्ये घरगुती काळा मसाला तीन ते ती चार टीस्पून कांदा लसूण मसाला आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मसाले यामध्ये परतून घ्यायचे आहे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर आपण जे दाईतलं पाणी शिल्लक राहिलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेणार आहोत तर हा कट यामध्ये घातल्यानंतर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर याला आपण दोन ती 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 दे दे दो ते तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे तर इथं आपली कटाची आमटीले एकदम मस्त अशी तरी आलेली आहे त्यानंतर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत तर एकदम मस्त अशी आपली कटा आमटी बनून तयार झालेली आहे त्यानंतर इथे आपण कढी बनवून घेणार आहोत तर कढी बनवण्यासाठी इथे कढईत एक चमचा तेल घालायचं आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर एक टी स्पून मोहरी घालायची आहे एक टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलल्यानंतर कढीपत्तीचे पानं घालून घेणार आहोत दोन चमचे यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे आणि ती पेस्ट यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अर्धा टीस्पून यामध्ये हळद घालून घेणार आहोत हळदी यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक वाटी ताक घेतलेला आहे ते ताक यामध्ये घालून घेणार आहोत ताक घालून घेतल्यानंतर इथे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला पातळ बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर एक कप यामध्ये पाणी घालायचं आहे त्याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला एकदा चांगलं हालून घेणार आहोत आणि त्या आपण कढी आता दोन ती तीन ते तीन मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपली एकदम मस्त अशी आता कढी बनून तयार झालेली आहे त्यानंतर आपण आता भात लावून घेणार आहोत एक कप इथे तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालून घेणार आहोत तांदूळ घातल्यानंतर इथे एक कप तांदूळाला आपण दोन कप पाणी घालणार आहोत पाणी घालून घेतल्यानंतर थोडंसं तेल यामध्ये घालायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण बंद करून आपण याच्या दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपला भात शिरत आहे तोपर्यंत आपण इथे भजी बनवून घेणार आहोत तर भजी बनवण्यासाठी ते एकाकडे तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे तरी इथे एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये इथे पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून त्याला आपण कट करून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून हळद घालायची आहे एक मोठा चमचा हिरवी मिरची लसूणची पेस्ट घालायची आहे एक टीस्पून लाल मिरची पावडर ओवा घेतलेला आहे एक टीस्पून तो यामध्ये आपण हातावर चोळून घालायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालणार आहोत बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून अर्धा वाटी बेसनपीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं आपलं आता भजीचं पीठ बनून तयार झालेलं आहे तर आपलं तेलही गरम झालेलं आहे तर आपण आता भजी तळून घेणार आहोत तर यामध्ये अगोदर आपण उडदाचे पापड तळून घ्यायचे आहेत पापड तळून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता भजी तोडून घेणार आहोत तर इथे आपण हाताच्या साह्याने भजी तोडून घ्यायची आहे तर हाताच्या सहाय्याने भजी तोडायला जमत नसेल तर चमच्याचा वापर करायचा आहे आणि भजी तळत असताना गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि भजीला आपण चांगला खरपूस कलर येईपर्यंत आपण भजी तळून घेणार आहोत तर भजी तळून घेतल्यानंतर इथे आपल्या आता कानोल्याचं पिठही चांगलं भिजलेलं आहे तर आपण आता कानोले बनवून घेणार आहोत तर कानोले बनवण्यासाठी इथे एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि पुरीच्या आकाराचा आपण त्याला लाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे लाटून घ्यायचं आहे जे पुरण आपण बनवून घेतलेले ते पुरण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला एका बाजूने आपण असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण हलकंसं असं दाबून घेणार आहोत त्याला चांगलं बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर ते कडाने आपण ह्याला फोकच्या साह्याने हलकंसं प्रेस करून घेणार आहोत तर खूप जास्त असं दाबून ह्याला प्रेस करायचं नाही हलकं ह्याला आपण प्रेस करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ते आपण आता कानोले बनवून घेतलेले आहे तर दुसरंही आपण अशा पद्धतीने कानोले आता बनवून घ्यायचे आहेत तर सेम प्रोसेस करून आपण आता कानोले बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने ते आपण आता सगळे कानोले बनवून घेणार आहोत कानोले बनवून घेतल्यानंतर इथे कडेत पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर इथे एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे आपण आता कानोले उकडण्यासाठी ठेवणार आहोत तर ती चाळणी या कडेवर आपण ठेवायची आहे जे आपण कानोले बनवून घेतलेले आहे ते यामध्ये ठेवणार आहोत कानुले ठेवल्यानंतर ह्याला आपण झाकण बंद करून एक दहा ते बारा मिनटं चांगलं वाफून घ्यायचं आहे तर इथे आपले कानुले ही चांगले आता वाफून झालेले आहे तर आपण ह्याला आता काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे कानुले आपण काढून घ्यायचे आहेत तर इथं आपली आता था, सगळी थाळी बनून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही नागपंचमी स्पेशल थाळीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद